नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्यासोबत आहे अर्जुन बेडवाल आणि आपण पाहत आहात आपले चॅनल सत्य मॅग्रो कन्नड मित्रांनो आज आपण जी प्लॉट पाहत आहोत ही कपाशी घरची कपाशी आहे आप आणि आपलं गाव बेंदवाडी वैजपूर तालुका जे प्लॉट दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो या प्लॉटला आपण फवारणी म्हणजे हा व्हिडिओ बनवायचा उद्देश असा की बऱ्याचशे शेतकऱ्यांच्या आता पूर्ण कपाशी समजा आपलं प्लॉट समजा अठ्ठावीस जूनची लागवड झालेली आहे आणि नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की ज्या शेतकऱ्यांची वाढ खूप झालेली आहे कपाशींची आता बघा आपली तर ही जी लागवड आहे अठ्ठावीस जूनची आहे अठ्ठावीस जूनची आहे आणि म्हणजे आज आजच्या तारखेला पाहिलं तर तीन ऑक्टोबर तर नव्वद ते पंच्याण्णव दिवसाची कपाशी झालेली आहे तर मित्रांनो या कपाशीला मी वाढ जास्त झाली होती त्याच्यामुळं त्याला चमत्कारचा हात घेतला होता त्यामुळे आता ट्रायझोबॉची फवारणी केली होती आळीसाठी आणि बाकीच्या इतर शूष किडींसाठी गोड याची फवारणी केली आणि ह्या फवारणीमध्ये मी चमत्कारचा हात घेतला होता एक अठरा लिटर पाण्याच्या पंपासाठी पंचवीस एम एल चमत्कारचा हात घेतला होता कारण काय होतं मित्रांनो आपण कपाशी भरपूर वाढून देतो दरवर्षी पण आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न भेटत नाही काय होतं आता ऑक्टोबर महिना चालू आहे आणि महिना अखेर आता पाऊसाचे दिवससुद्धा कमी दिवसमान पण सुद्धा कमी राहिलेले आणि काय होतं त्याचा जो अन्नसाठा आहे जो पाण्याचा उपयोग आहे उपय। जमिनीतला ओलाव्याचा त्याचा पूर्ण उपयोग काय होतो व्यर्थ खर्च होऊन जातो वाढीमध्येच त्याचा काळ चालला जातो आणि त्या पिरियडमध्ये आपला माल बनत नाही आणि चमत्कार म मार मारल्यामुळं काय होतं आता पहिले तर मी पहिले सुरुवातीला लगेच चमत्कारचा हात नाही घेतला पहिले शेंडे खोडून घेतले शेंडे खोडल्यानंतर काय झालं शेंडे स्ट खोडल्या कारण हाईट जास्त होती ना आणि हाईट जा जास्त झाल्यामुळं काय केलं पहिले शेंडे खोडून घेतले शेंडे खोडल्यानंतर मी चमत्कार मारला याचा फायदा असा झाला की फायदा असा झाला की मला हाईट स्टॉप होऊन काय झालं अन्नद्रव्ये झाडामध्ये स्टोरेज व्हायला लागले अन्नद्रव्य झाडामध्ये स्टोरेज झाल्यामुळं काय झालं आता बघा आज भरपूर फुलपाती वगैरे आहे आणि माल पण भरपूर प्रमाणात होतं आहे पण भरपूर प्रमाणात चांगलं झाडाला तयार आहे हे अन्नद्रव्य स्टोरेज झाल्यामुळं काय होतं झाडात एक ताकद निर्माण होती आणि त्या अन्नद्रव्यावर फुलपातीची गळ होत नाही आणि फुलपातीची गळ न होता जे पाते पातेमधील फुलातून बोंडात रूपांतर होऊन ते बोंड चांगले फुगवण हो ती जी सरकी आहे त्याची फुगवण चांगली होती आणि तो अन्नसाठा वाया जात नाही इतर शेंड्यामध्ये त्याचा अन्नसाठा वाया जात नाही आज पाहताय आहे तुम्ही माझं आता मा जवळ तीन साडेतीन एकारवर मी क्षेत्रावर लागवड केलेली आहे आणि लागवडीचं जे अंतर आहे ते अंतर सुमारे चार बाय दोनवर लागवड केलेली आहे मी तरी पण आता ह्या वर्षी पाऊस बरा होता त्या हिशोबानं अंतर थोडा कमीच झाला पण काय होतं वैजापूर तालुक्यात पाऊसमान दरवर्षी कमी असतो त्या हिशोबानं आमच्या भागात आम्ही त्या हिशोबानं पाऊसमानाच्या हिशोबानं लागवड केली होती ह्या वर्षी पण पाऊस जास्त असल्यामुळं पाऊसमान वेळोवेळी ह्या वर्षी पिका ग पिकाच्या गरजेनुसार पाऊस झाल्यामुळं पिकाला चांगला फायदा झाला तर सांगायचा उद्देश असा की शेतकरी मित्रांनो जास्त हाईट झाली असेल तर कापसाचं वेळेवर आता फवारणी करताना काय करायचं योग्य नियोजन महत्त्वाचं आहे नुसतं हेटमध्ये झाडाची ताकद वाया जाणारे अन्नसाठा वाया जाणारे क्षेत्रवाले क्षेत्रवालेसुद्धा काय होतं हा अन्नसाठा हा ओलावा जर वाया गेला तर आपलं त्याच्यामध्ये काहीच फायदा होत नाही आणि काय होतं एवढ्या टेम्परेचरमध्ये जमीन तो ओलावा नसल्यानंतर काय होतं पात्यांची गळ होऊन जाते मग त्याचा एवढं कपोशी वाढून सुद्धा फायदा होत नाही मग आपण म्हणतो का माझी कप कापूस भरपूर वाढेल होता आम्हाला त्या हिशोबाने त्याचा अवरेज मिळाला नाही आता आज माझी कपाशी फुलपात्यांमध्ये भरपूर आहे शेंडे कुडलेले आहे शेंडे कुडलेले आणि झाडांना एकदम कलर जास्त आलेला आहे कारण अन्नसाठा पूर्ण झाडांमध्ये स्टोरेज झाला आणि त्याचा मला फायदा असं होतो आहे की फुलातून पात्यामधून फुलातून बोंडात रूपांतर लवकर होतं आहे त्याच्यामुळं पावसा पावसातच माझा पूर्ण माल परिपक्व होतो आहे त्याच्यामुळं मला याचा फायदा उत्पादनवाढीसाठी नक्कीच होणार आहे बाकीचे शेतकऱ्यांचे सुद्धा कारण शेवटच्या टप्प्यात सगळ्यांचे फवारणे चालू आहे त्याचा फायदा बाकी शेतकरी मित्रांना पण व्हावा यासाठी मी हा व्हिडिओ बनवला कारण मी एक स्वतः एक कृषी केंद्र चालक के, आहे बऱ्याचशा लोकांना आपण मार्गदर्शन करत असतो त्या गोष्टीचा भरपूर अनुभव आहे की बरेचशे शेतकऱ्या मित्रांना देतो बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा आहे दरवर्षी ज्या पद्धतीनं मी हे नियोजन करतो आहे तर फायदा होतो आहे त्याच्यामुळं बाकी शेतकऱ्यांचा पण हवा महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा होवा हा त्या उद्देशानं मी हा आज व्हिडिओ बनवला तर माझं म्हणणं आहे की प्रमाणानुसार वेळेवर गरजेनुसार जर हॅड जास्त असेल तर ता शेंडे खुडून घ्याव व चमत्कारची फवारणी करून घ्या कारण करोडू शेत्रवाल्यांना एकदा पाऊस उघडला की आपल्याला त्या पाण्यावरच अवलंबून राहणार त्याच्यामुळं जोपर्यंत पाऊस काळा आहे त्यामध्ये तेवढ्या ते ओलाव्यावर पूर्ण माल बनून जाईल आपला आणि काय होतो चमत्कार मारल्यामुळं जे अन्नसाठा स्टोरेज होतो ते बोंड्यातली सरकी पण चांगली पोचल्या जाती त्याच्यामुळं काय होतं बोंडातली सरकी पोचली बोंड चांगलं वजनदार बनतं त्याच्यानंतर ॲव्हरेजमध्ये कापूस बी वजनाला चांगलं व... जास्त बसतं तो तर त्या हिशोबानं उद्देशानं आपण मित्रांनो तुम्हाला काही अडचण आली तर माझा मोबाईल नंबर आहे तसं आपल्या चॅनलवर सत्य मॅग्रो कन्नड माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव वीस बासष्ट सत्याहत्तर बावन्न कधी अडचण आली तर फोन करा काय अनुभव वगैरे काही माहिती विचारायची असेल तर मी कधी तयार आहे बस एवढंच बोलून धन्यवाद मित्रांनो